बहुजन रयत परिषदेच्या राज्यव्यापी प्रबोधन महामेळाव्याचे लातूर जिल्ह्यातील औसा येथे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री तथा बहुजन रयत परिषदेचे प्रमुख लक्ष्मण ढोबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात राज्यातील सफाई कामगार, असंघटित कामगारांचे कल्याणाचे विषय तसेच त्यांच्या पाल्यांच्या शिष्यवृत्तीवर चर्चा करण्यात आली. या सर्व मागण्या जुन्या असून सरकारकडे प्रलंबित आहेत, त्या तात्काळ मान्य कराव्यात अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. बहुजन रयत परिषदेच्या महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांची, हजारो कार्यकर्त्यांची बैठक आज औसा या ठिकाणी पार पडली. या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या कल्याणाचे विषय, सफाई कामगाराच्या कल्याणाचे विषय आणि असंघटित कामगाराच्या कल्याणाचे विषय चर्चिले गेले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची मिळणारी स्कॉलरशिप, त्याचबरोबर औद्योगिक संस्था रखडल्याबद्दलची चिंता, या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. प्रसंग पडला तर रस्त्यावर येऊन या ठिकाणी संघर्ष करावा लागला तरी चालेल, परंतु या सर्व मागण्या तातडीनं मान्य कराव्यात अशा प्रकारचा आग्रह बहुजन रयत परिषदेचे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धरणार आहेत. त्याचबरोबर अबकडसारखा अतिशय ज्वलंत असा विषय आज बहुजन रयत परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये त्याची चर्चा झाली. त्या ठिकाणी अबकड तातडीनं अबकडचा प्रवर्ग लागू करावा आणि वंचित असलेल्या, दुबळ्या असलेल्या माणसांना ही आरक्षणातले आरक्षण तातडीनं मंजूर करण्यात यावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली. जर सरकार मानत नसेल तर सुप्रीम कोर्टात उषा मेहरा आणि बी एन लोकूर या दोन्ही माजी न्यायमूर्तींचे अहवाल केंद्र सरकारकडे जे धूळखात पडलेले आहेत त्या अहवालाची अंमलबजावणी तातडीनं करण्याबद्दल केंद्र सरकारला अफिडेविट घालायला भाग पाडावे अशा प्रकारची जनहित याचिका आम्ही मुंबईपासून दिल्लीपर्यंत सादर करीत आहोत आणि या न्याय हक्कासाठी आम्ही भांडणार आहोत.